नमस्कार मित्रांनो मी आकाश वाघ आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जो ईमेल आय डी आपल्या ध्यानात नाही आणि सुद्धा ध्यानात नाही तो वापस कसा आणायचा तर एखाद्या वेळेस आपला मोबाईल आपण इथे रिसेट मारतो त्यावेळेस आपला जी ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी इथे चाललेला जात असतो तर जो ईमेल आय डी आपल्याला ध्यानात नसल्यामुळे आपण इथे आपल्या मोबाईलमधले कॉन्टॅक्ट नंबर आणि जे गुगलवर आपण फोटो ॲड केलेले असते ते फोटो आपल्याला इथे वापस मिळत नाही तर आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे की आपला जो जुना ईमेल आय डी आहे तो वापस कसा आणायचा आणि पासवर्डसुद्धा वापस कसा आणायचा हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नवीन असाल तर खाली लाल सगळेला सबस्क्राईब बटन दिलेलं आहे त्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा जवळच एक घंटी ऐकून पाय मिळेल त्यावर सुद्धा क्लिक करा आणि वरती एक ऑल बटन पाया मिळेल ते सुद्धा दाबायला विसरू नका जर आपण ते ऑल बटन दाबले नाही तर मी जे जे नवीन व्हिडिओ इथे तयार करेल ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार नाही तर त्यासाठी ऑल बटनावर नक्की क्लिक करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो आपण आता इथे डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आपण जेव्हा आपला मोबाईल रिसेट मारतो किंवा नवा मोबाईल आपण इथे जेव्हा खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला इथे गुगल अकाउंटची गरज असते जेव्हा तेव्हा आपल्याला इथे प्लेस्टोरवर गेलो किंवा गुगलवर गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळतो इथे आपल्याला ईमेल ॲड्रेस इथे मागत असते किंवा फोन नंबर इथे मागत असते तर आपला ईमेल आय डी ध्यानत असेल तर आपण ईमेल आय डी आणि पासवर्डनुसार आपण इथे हे ईमेल आय डी ओपन करू शकतो पण जर आपल्याला ईमेल आय डीसुद्धा माहीत नसेल आणि फोन नंबरसुद्धा म सॉरी मित्रांनो फोन नंबर माहीत आहे पण आपल्याला पासवर्डसुद्धा माहीत नाही तर हे आपण इथे ओपन करू शकत नाही तर आपल्याला ईमेल आय डी आणि पासवर्ड हे दोन्ही आपल्याला माहीत नाही तर तो, तो आ, कसा पाहायचा आहे हे वापस कसा आणायचा हे आपण इथे पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे इथे ईमेल और फोनच्या खाली पा खा ते पाहिलं फॉरगेट ईमेल ते यावर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपला फोन नंबर टाकायचा आहे तर मित्रांनो फोन नंबर मी इथे टाकत आहे तर मी फोन नंबर टाकलेला आहे फोन नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट नेक्स्टवर क्लिक करायचे आहे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर बा की ते आपल्याला पाहाय मिळत आहे फर्स्ट नेम तर ते आपण जेव्हा ईमेल आय डी क्रिएट केलेला होता त्यावेळेस तर जे नाव टाकलेलं आहे ते नाव इथे टाकायचं आहे ते मी माझे नाव इथे टाकत आहे टाकल्यानंतर आपल्याला परत इथे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर बघा की आपल्याला इथे व्हेरिफिकेशन पाया मिळेल इथे आपल्याला व्हेरीफिकेशन पाया मिळेल व्हे व्हेरिफिकेशन कोड इथे पाहाय मिळेल तर आपण जेव्हा इथे सेंड करू त्यावेळेस आपल्याला इथे व्हेरिफिकेशन कोड पाहाय मिळतो वेरिफिकेशन कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ईमेल आय डी इथे आपल्याला पाय मिळतं इथे सेंडवर क्लिक करायची आहे सेंडवर क्लिक केल्यानंतर बघा की आपल्याला इथे कोड पाय मिळत हा कोड इथे ॲटोमॅटिक येत असतो किंवा इथे टाकावं लागत असतो तर आपण इथे हा जो कोड आलेला आहे कोड आपण इथे टाकूया टाकल्यानंतर आपल्या इथे नेक्स्ट नेक्स्टवर क्लिक करायची आहे नेक्स्ट नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहाय मिळेल की इथे आकाशवाघ इथे हे जो ईमेल आय डी आहे तुम्हाला इथे जुना ईमेल आय डी आहे तर हा इथे आलेला आहे तर मित्रांनो आपल्याला इथे पाहाय मिळेल की हा ईमेल आय डी आपल्याला इथे कॉपी करायचा आहे किंवा लिहून घ्यायचा आहे तर आपल्याला याचा पासवर्ड पा पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्याला काय करायचं यावर क्लिक करायची आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहाय मिळेल की इथे इंटर यू पासवर्ड तर आपल्याला इथे पासवर्ड माहीत नाही तर आपल्या काढायचे खाली फॉरगेट पासवर्ड पाहाय मिळेल ते या फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा की आपल्याला इंटर पासवर्ड पाहायला मिळेल इथे इंटर पासवर्ड सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळेल तर आपल्याला इथे करायचं नवीन इथे पासवर्ड टाकायचा असेल तर आपल्याला यावर क्लिक करायचे आहे तर आपला पासवर्ड टाकायचा आहे तुम्ही कोणताही पासवर्ड इथे टाकू शकता तुम्ही इथे एक पासवर्ड टाकत आहे पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला यावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळेल की इथे अॅग्री आय अॅग्री यावर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा की आपल्याला गेट अकाउंट इथे पाय मिळते सेवर क्लिक करायचे आहे सेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला चेकिंग इन्फो पाहाय मिळते इन्फोवर चेकिंग झालेलं आहे हे जे गुगल अको सारे मित्रांनो जी ईमेल आहे ती ईमेल आय डी आपल्या मोबाईलमध्ये इथे अटॅच झाली तर बघा की ते सिंबॉलसुद्धा इथे आलेला आहे अशा प्रकारे हे अटॅच झालेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने आपला ईमेल आणि पासवर्ड इथे चेंज करू शकता किंवा आपला ईमेल आय डी आहे तो जुना तो आपण इथे वापस आणू शकता तर मित्रांनो प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की जुना जो ईमेल आय डी आहे आपल्या ध्यानात नाही तो आपण इथे वापस आणलेला आहे तर अशाच प्रकारे मी इथे काही नवीन नवीन ॲप्लिकेशनची सेटिंग घेऊन असतो किंवा अशी नवीन ट्रिक घेऊन येत असतो तर अशीच नवीन ट्रिक आणि ॲप्लिकेशनची सेटिंग पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकम प्रेस करायला विसरू नका धन्यवाद भेटू मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत